राष्ट्रवादीय धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, डोंबिवली अशा छोट्या शहरांचा विकास गतीने करण्यासाठी MMRDAच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी देखील स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील टिटवाळा येथे मेडिकल कॉलेजसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर मेडिकल कॉलेज तत्काळ मंजूर करा व त्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती हिंदूराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. हिंदूराव हे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. त्यामुळे राज्यात नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले असले तरी या भेटीत राजकीय नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आल्याचे हिंदूराव यांनी सांगितले. नव्यानं आलेल्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहणार आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये असंख्य प्रश्न आहेत. MMRDAच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण आणि ठाण्याच्या महानगरपालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र प्राधिकरण राज्य सरकारनं निर्माण करावं. MMRDAचा पैसा फक्त मुंबईसाठीच खर्च केला जातो. या पुढच्या काळामध्ये ही छोटी छोटी शहरं आहेत ती फार प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेत. कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, पालघर असेल आणि या परिसरातला बदलापूर, कुळगाव, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर असेल या परिसरामध्ये या प्राधिकरणाच्या माध्यमातून कामं सुरू करावीत आणि या परिसरातला इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल यासाठी वेगवान गतीनं काम करायचं असेल तर प्राधिकरणाची आवश्यकता आहे. म्हणून ती प्राधिकरणाची आम्ही एक मागणी केली आहे. दुसरी मागणी या ठिकाणी मी केलेली आहे की राज्याने या ठिकाणी निरनिराळ्या ठिकाणी मेडिकल कॉलेजला परवानग्या दिलेल्या आहेत. कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परवानगी दिलेली आहे. माझी त्यांना विनंती आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आरक्षित असलेला मेडिकल कॉलेजसाठी जो भूखंड आहे या परिसरामधल्या टिटवाळा परिसराचा जो भाग आहे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्य सरकारनं त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज तात्काळ मंजूर करावं आणि महानगरपालिकेने आरक्षित ठेवलेली जी जागा आहे ती त्या कामासाठी वापरावी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माननीय या पालिकेचे आयुक्त सूर्यवंशी यांनी याचा पाठपुरावा करा अशा प्रकारची विनंती या माध्यमातून आम्ही केलेली आहे. प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.